पोस्ट ऑफिस उघडे. जैसे जैसे ट्रेनिंग में हम आगे बढ़ रहे हैं, मुझे ऐसा लगता है कि हम लोग हमारे मकसद में कामयाब हो रहे हैं. अभी आप मुझे बताइए कि आप लोगों के नजर में पोस्ट ऑफिस मतलब क्या है? बताइए सर. हमार नजर बासे अगर देखन जाए तो पोस्ट ऑफिस वा एक सरकारी दफ्तर है, अब जो हमें जॉब देवत है और उसकी तनख्वाह भी देवत है. टेक्निकली आपने बिल्कुल सही जवाब दिया है, पर मुझे थोड़ा गहरी सोच वाला जवाब चाहिए. भार्गव, तुम रहने दो, तुमसे नहीं हो पाएगा. श्रीमान जी, श्रीमान सिन्हा सर जी, मुझे ऐसा लगता है कि पोस्ट ऑफिस एक जरिया है, एक माध्यम है इंसान को इंसान से जोड़ने का. वाह वाह वाह, क्या बात है, बहुत बढ़िया. बहुत बोलना तुम पाणी आलो. मिश्रा जी की इसी बात को आगे बढ़ाते हुए हम वही सोच आगे बढ़ाएंगे. जी माननीय महोदय, मूलतः पोस्ट ही एकमात्र कार्यालय नसून समाजातील सुख दुःख वाटणारी, माणसाला माणसांशी जोडणारी अशी एक व्यवस्था, समाजातील संदेश वहन करणारी एक यंत्रणा आहे. देखिए, आपकी भाषा तो मुझे समझ में नहीं आई, पर जिस तरह से आप बोल रहे थे और आपका व्यक्तिमत्व है, मुझे लगता है आपने बहुत ही महत्वपूर्ण बात कही होगी. सर सर सर, हम क्या बोलने का है सर? सर पोस्ट हमारा कुटुंब है सर, पोस्ट हमारा जिवाड़ा है सर, हिवाड़ा है सर, उनाड़ा है, पावसाड़ा है, जिवाड़ा है सर. सर हमका पोस्ट में जब उशीर आता है तो अंगों पर ऐसा शहरा आता है सर, और ऐसा शहरा आता है जनू रंजना ऐसा हमका डोले बटार को ऐसा देखता है सर. पर सर ऐसा ही पोस्ट हमको डराता है सर, हमका पोस्ट ऐसा, और बोलता है ए क्या फालतू पड़ा चल रहा है, हम तुमका वेळच्या वेळी पैसे देता है तो भी वेळच्या वेळी तुमका काम क्यों नहीं करता सर, ऐसा हमका पोस्ट का दरारा है सर, दरारा है सर. अरे बंदर चुप. भार्गव ने भी कैसे कैसे भेजे, एक उच्चतम विद्वान तो दूसरा मूर्खों का सरदार. तुम्हाला मूर्खों का सरदार म्हणाले, तुम्हाला म्हणाले. ये सब छोड़ दिए, अब मुझे बताइए कि भारत में पोस्ट ऑफिस की शुरुआत कौन से शहर से हुई थी? कलकत्ता. वेरी गुड, कौन से साल में हुई थी? कैंसर 1774 में हुई थी. भार्गव जी सर, कौन से डिपार्टमेंट में काम करते हो? सर मनी ऑर्डर सर. बापरे, इतना इम्पोर्टेंट डिपार्टमेंट दे दिया आपको. जी सर, आपके पोस्टमास्टर की हिम्मत की तो दाद देनी चाहिए. अच्छे कुलकर्णी सर, अच्छे. अच्छा पहला मनी ऑर्डर कब हुआ? सर मैं एसएससी में था, हमारे बाबू ने किया था. अबे गधे, इस देश में पहला मनी ऑर्डर कब हुआ था? सर हमरे को नहीं मालूम, हम 5 दिन के छुट्टी को गए थे, रंजना का डोहाड़े जवन था, इसलिए वो 5 दिन में हो गया होगा, पता नहीं. माफ कर दे मुझे भाई, माफ कर दे. 1880 में हुआ था. 1880 सर. पहला पोस्ट कार्ड कब भेजा था? सर आप सगले प्रश्न मेरे को ही पूछते हैं, ऐसे मेरे को वाटे लगा कि हम अकेला ढ है, तो इनका भी पूछो उनको. अच्छा तिवारी जी बताइए. सर पोस्ट कार्ड वा का शुरुआत 1879 में हुआ था. करेक्ट. देखा, तुम्हें कुछ नहीं आता, जिस डिपार्टमेंट में काम करते हो तो पढ़ना पड़ेगा, पढ़ोगे ना? मिश्रा जी मुझे बताइए, स्वतंत्र भारत के पहले पोस्ट टिकट पर किसका चित्र था? श्रीमान तिरंगे का. वेरी गुड. जिस डिपार्टमेंट में आप काम करते हो उसकी जानकारी आपको रखना जरूरी है, सिर्फ दिन भरने के लिए काम मत कीजिए. जल्दी हमारा देश आजादी के 50 साल पूरे करने जा रहा है, और मुझे यकीन है ये जो उज्जवल परंपरा हमने शुरू की है उसे आगे बढ़ाएंगे, उसमें कामयाब होंगे. काय म्हणाले, काय म्हणाले? देशाबद्दल आणि आपल्या पोस्टाबद्दल बोलले ते. क्या बात है, क्या बात है सर, क्या बात है सर. चुप, बैठो उधर, कुछ नहीं हो सकता तुम्हारा.
काय गुळसकर एवढ्या तातडीने बोलवलं काय झालंय काय? काका तुम्हाला नाचण्यासारखीच गोष्ट आहे, काळजीचं काही नाहीये. इतके दिवस आपण ज्या पोस्टाच्या पेटीची वाट पाहत होतो ती पोस्टाची पेटी ऑफिसमध्ये आलेली आहे, मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितली. हे मस्त झालं, मग आता पेटी कधी बसवायची हे पण ठरवून टाकू ना या ठिकाणी. गुळसकरांनी पुढाकार घेतलाय ना, मग त्यांनाच सांगू देत ना, आपण फक्त अनुमोदन द्यायचं. मला काका तुम्ही करताना हे म्हटलंय, मला असं वाटतं 26 जानेवारीला भव्य कार्यक्रम करून आपण पेटी लावू. नाही हो, 26 नको, एक काम करूया आपण 25 करूया. 26 झेंडा बंधन आहे हो, मंडळाला खूप तयारी करायची असते. 25 महत्वाचं नाहीये लोके, 26 हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. अहो काय आहे, गोष्ट पण आपल्या आयुष्यात महत्वाची घडलेली आहे नळगल्लीच्या दृष्टीनं, म्हणून 26 जानेवारीला. हरकत नाही, मग 26 करू. हे बघा लोके साहेबाचा असे, स्वतःच आधी चाकातली हवा काढायची आणि नंतर स्वतःच हवा भरायची. अहो काय सांगू तुम्हाला सगळ्यांना, माणसाच्या जीवाला चैन नाही बघा, इतकी तब्येत बरी नाही त्यांची, तरी इतकी मरमर चालू आहे आपल्या एरियातल्या लोकांसाठी. ती पेटी बसवायची होती ना, तेव्हा यांना चैनच नाही जीवाला, इतकी आजारी आहेत तरी जातात रोज ऑफिस मध्ये, खाणं नाही पिणं नाही काही नाही. अरे वा, हे गुळसकरांनी खूप छान काम केलेलं आणि ते पण निस्वार्थीपणे, त्यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. खरंच आता तुम्ही टाळ्या वाजवताय, उद्या म्हणताल पोस्टाच्या पेटीचं उद्घाटनही तुम्हीच कराल, तुमचा काही भरोसा नाही. अरे हे तर तुम्ही आमच्या मनातलं बोललात, काय प्रकाश काका तुमच्या मनात असं काही घोळतंय हे माझ्या ध्यानात पण नाही, पण मला नको बाबा, मी आपला लहान माणूस आहे, दुसऱ्या कोणाच तरी हसते करा. नाही नाही, उद्घाटन तुम्हीच करायचंय, आम्हाला तुम्हीच पाहिजे. नको साहेब मला कशाला. ठीक आहे मग दुसरा बघतो, माझा मेवणा आहे तिकडे तहसीलदार ऑफिस मध्ये, त्याला बोलवून घेतो. नाही तसं आहे मी त्या दिवशी. लोके तुम्ही जिथे तिथे तुमच्या मेवण्याला घुसवू नका, आम्हाला गुळसकरच पाहिजेत. काकांचं प्रेम आहे बाबा, पण हरकत नाही, मी त्या दिवशी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो, पण आमचं अवघड असतं थोडं. कसं असतं, प्रोसिजर मोठी असते, साहेबाला भेटावं लागेल, त्यांना सांगावं लागेल, पोस्ट ऑफिसची हेड ऑफिसची परमिशन घ्यावं लागेल, सरकारी कर्मचारी आहे ना, असं काम करता येतं नाही येतं माहीत नाही. गुळसकर अहो ती सगळी प्रोसिजर मला माहिती आहे, मी बघतो काय करायचं ते. शेवटी काय, पोस्टाच्या पेटीच्या उद्घाटनाला पोस्टाचा माणूस पाहिजे. लोकसेवेसाठी हा दिनकर त्र्यंबक गुळसकर कधी तयार आहे. आता तुम्ही म्हणता आहात 26 जानेवारीचा कार्यक्रम दणक्यात उरकू, बाकीचे जे राहिलेले आहेत ना त्यांना सांगा म्हणाव गुळसकर साहेबांनी अगदी जीवाची तब्येतीची पर्वा न करता पेटी नळगल्लीत आणलीच म्हणाव पत्राची, सगळ्यांना सांगताल ना? हो सांगतो की सांगतो, नंतर भेट. हा असं बऱ्याच दिवसांनी पोटभर जेवणार आहे मी. रंजनाच्या हे नाही ना, म्हणजे आजचं थोडस मला माहिती आहे. अरे बापरे, काय घेऊन काय नाही असं झालंय मला. लाडू दो एक ही मिळेगा? नाही दो ना, नाही दो एक दो और एक दो ना. हाँ लाडू नहीं मालूम. हाँ इनका दो हमको दो, इनका दो भी हमको दो. हाँ नहीं ना, इनका दो हमको दो, हो गया ना. बाप रे एवढं चवदार जेवण मी आज बरेच दिवसांनी जेवणार आहे. वाह 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 वाह. अरे सर, हॅलो सर, गुड फूड सर, एन्जॉय द फूड सर. हॅलो सर, पोस्टाची गोष्ट. सॉरी सर. पारगाव जी सर, खाना अच्छा था? हाँ सर, थोड़ा वो लड्डू का वो थोड़ा मीठा वो कम था ऐसा, थोड़ा बोलता हूँ उसको कल शक्कर ज्यादा डालेगा. अरे थैंक यू सर, खूब चांगले सर. तो अभी शुरुआत करें काय सर, सीखने के लिए? हो यस सर, ऑफ कोर्स यस. चलो पारगाव ने परमिशन दी है तो अभी सीखते हैं हम. अरे नहीं नहीं सर. तो आज हम जानेंगे कंप्यूटर की जर्नी के बारे में, कंप्यूटर का आविष्कार कैसे हुआ था, क्यों हुआ था, किसने किया था. लेकिन सबसे पहले अहम सवाल, इंसान को कंप्यूटर की जरूरत क्यों पड़ी? तिवारी जी. सर हमका कुछ आइडिया नहीं. मिश्रा जी. श्रीमान हमारी समझ के अनुसार हमें ये लगता है कि लगातार बढ़ती आबादी के कारण
हर किसी का मैनुअल रिकॉर्ड रखना असंभव है, इसीलिए कंप्यूटर का निर्माण हुआ है। बिल्कुल सही कहा आपने। एक और वजह भी है, जैसे आबादी बढ़ती गई और रिकॉर्ड रखना इम्पॉसिबल हो गया था, तो लोगों को लगा था कि ये काम और तेज और आसानी से होना चाहिए, इसीलिए एक मशीन की जरूरत है और उसके आविष्कार में लोग जुड़ गए थे। पारगाव, पारगाव, पारगाव! प्रेजेंट सर। यहाँ सोने के लिए आए हो? उल्लू हो तुम? नहीं सर, उल्लू सोते नहीं सर, अजगर सोते हैं। शट अप! सॉरी सॉरी सर, वो सर ऐसा जेवन के बाद वामाकुक्षी लेने का ऐसा हमका स्वभाव है, तो वामाकुक्षी के बाद हम एकदम ऐसा वाराचा वेगाने हम काम करते हैं सर एकदम। अभी चुप बैठो। सॉरी सर। और ध्यान दो यार, अलग अलग वक्त पर अलग अलग टेक्निक्स इस्तेमाल होता था, जैसे कि शुरुआत एबेकस से हुई थी, फिर 1617 में नेपियर्स बोन का इस्तेमाल हुआ था, 1642 में पास्कलाइन, 1673 में लेबनीज व्हील, 1804 में जैकवर्ड लूम का इस्तेमाल हुआ था। हालांकि अब इनमें से कोई भी चीज का इस्तेमाल नहीं होता। जब गोष्टी वापरायची असते का सांगतात त्या बद्दल? क्या है? नहीं, हमरा हमरा पारगाव पारगाव। वैसे देखा जाए तो 19वीं सदी में 1822 में पहले कंप्यूटर का आविष्कार चार्ल्स बैबेज ने किया था, उसी कंप्यूटर का आधुनिक रूप अभी हम लोग इस्तेमाल कर रहे हैं। उस वक्त जो कंप्यूटर बना था वो इससे भी बड़ा था, मतलब इस रूम से भी बड़ा था। सर सर, हमने कहा पारगाव का पोस्ट ऑफिस एकदम ऐसा एकदम छोटे खानी है, तो हम ही कैसे वैसे उनपे मावते हैं, तो इतना बड़ा कंप्यूटर नहीं मावेंगा। पारगाव, भगवान जब अकल बांट रहा था तो टहलने गए थे क्या? नहीं सर, ये महाराष्ट्र के बाहर पहली बार में निकला है। शट अप! सॉरी सर। बेवकूफ, अभी जो कंप्यूटर हम इस्तेमाल करते हैं वो विज्ञान की मदद से छोटे किए गए हैं। हाँ हाँ, मैं एकदम घाबर गया कि एवढे कंप्यूटर इधर मांडी पे रखने का ऐसा वगैरह हो गया। हो गया? हाँ सॉरी सर। व्हाट इज द डेफिनेशन ऑफ कंप्यूटर? कंप्यूटर क्या है, कोई मुझे बताएगा? अरे यहन्नस माहित नहीं है, इनको ही मालूम नहीं, हमको क्या बताने के। अरे गधे, मुझे पता है, मैं जानना चाहता हूँ आप लोगों को पता है कि नहीं। नहीं पता है सर। इंग्लिश में कंप्यूटर की बहुत अच्छी डेफिनेशन दी हुई है, लिखो। सॉरी सर। कंप्यूटर इज अ इलेक्ट्रॉनिक मशीन दैट स्टोर, फाइंड, कैलकुलेट एंड अरेंज इंफॉर्मेशन, कैलकुलेट अमाउंट एंड कंट्रोल अदर मशीन्स। सर वो फर्टिलाइजर के आगे क्या है बोले? फर्टिलाइजर कब बोला मैंने? अरे यार नहीं बोला यार, सब गलत लिख दिया मैंने। ओ सॉरी सर, मैं बाद में हम कर लेंगे। ले लेना, ले लेना। हाँ देंगे। तो कंप्यूटर की मदद से हम पोस्ट ऑफिस में बेहतरीन सर्विस दे सकते हैं। लेकिन सर ये हमके हैंडल करके पाएगा क्या? क्योंकि ये बहुत कठिन कठिन लगता है हमका। पारगाव जी, तुम्हें वैसे भी कुछ आने वाला है नहीं, क्यों मगजमारी कर रहे हो? और तुम्हें नहीं आता इसलिए मैं हूं ना यहाँ सिखाने के लिए। जी जी सर। फिर मैं सब सिखा दूंगा तुम्हें। थैंक यू सर। एक बात हमेशा याद रखना, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, समझा? जी सर। चलो। सर मैंने सुना था कि कंप्यूटर टीवी जैसा है, क्या ये सही है? मैंने भी सुना था, अभी सुना था। कुछ हद तक सही है। कंप्यूटर के अलग अलग पार्ट्स होते हैं, जैसे कि माउस होता है, मॉनिटर होता है, ये रहा कीबोर्ड, वो है सीपीयू। अब देखा जाए तो अगर कंप्यूटर का स्क्रीन उसका बाप है तो सीपीयू उसकी माँ है और कीबोर्ड उसकी मौसी है। मेरे को ऐसे लगा इसलिए सर। हो गया? सॉरी सर। अब घर में माँ जैसे हर चीज कहाँ रखनी है, उसका इस्तेमाल कब करना है ये हमें बताती है, सीपीयू वैसा ही काम करता है। उसकी भी एक भाषा रहेगी ना श्रीमान? जी हाँ, जिसे बाइनरी लैंग्वेज कहते हैं। और जैसे जैसे वक्त आगे जाएगा, कोर्स आगे बढ़ेगा, ये लैंग्वेज भी मैं आप लोगों को सिखा दूंगा। सर तनिक हमें समझा दीजिए, ये बाइनरी कैसन होता है, वरना हमारे तो तोते उड़ जाएंगे। हाँ, हमारे को तो तोते नहीं, हमारे को हाथी, घोड़े, ऊंट, पोपट सब उड़ जाएंगे। पारगाव चुप।
कम्प्युटर कोणी बनवलं हो राक्षे? हे काही कळतच नाही हो. दिवसभर अभ्यास केला, त्याचा आता परत आत्ता बसलोय, काही कळत नाहीये, डोक्यातच जात नाहीये. निराश होऊ नका निरगुडकर, अहो पाहिलंच ना आता संगणकाचा उत्क्रांत व्हायला किती वेळ लागला. मग आता जी गोष्ट घडायलाच एवढा वेळ लागला, ती गोष्ट समजायला वेळ लागणार की नाही? पण ते सिन्हा साहेब का नाही समजून घेत मला सांगा. सगळ्यांसमोर मला ओरडतात, मला कसं पटकन कळणार मला सांगा बघू. मी एवढा काही ढ नाहीये, मला 52% होते तेव्हाची 10वी. सगळ्यांसमोर असं तुम्ही विचारलं की माझ्या ते कम्प्युटरचं असे मोठं मोठं ते काय ते स्क्रीन का काय म्हणतात आणि तो तेवढाचा उंदीर का काय दिसलं की माझं कन्फ्युजन होतं ना, मला काही कळतच नाही ते. बघा काळजी करू नका, मूलतः मी ते सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे, तत्वता ते मला व्यवस्थित समजलं, मी समजून घेतलं की मग मी तुम्हाला समजावून सांगेन. निर्गुण भाई आपको दुनिया का सारा नॉलेज चाहिए? नाही सारा नको बाबा, हे थोडस कम्प्युटरचं कळलं तरी खूप झालं. कम्प्युटर का चाहिए? हा कम्प्युटर का थोडासा. तो हमार एक बात सुनो, हमार साथ दुई दुई पैग मार लो आप. अरे नाही नाही, हम निर्वसनी है, हम अच्छे कुटुंब से है. अरे ओ देखते है पत्ते, देखते है तुमके. ए गलत बात. बरो राक्षे, ओ काय बरो, इथे का आलाय तू? आपण दोघे का आलोय? कम्प्युटरच्या ट्रेनिंग साठी आलोय ना, त्याचा अभ्यास करा ना, यावर कॉन्सन्ट्रेट करा ना. मग एवढ्या प्रॉब्लेम असताना कशाला वाढवतोय प्रॉब्लेम? निरगुडकर, समस्या ही ढगाळ लपलेल्या सूर्यांसारखी असते. ते ढग बाजूला झाले की नाही की मग त्या सूर्याची प्रखरता अशी जाणवायला लागते. राक्षस काय बडबडताय तुम, तर तुम्हाला कळतंय का? हो समस्या आहे ना समस्या, हे दारू दूर नाही करत, समस्या विसरायला मदत करते. लक्ष तुम्हाला जगातलं सगळ्यातलं सगळं जर कळतं, समस्या तुमच्या समोर उभी कशी ठाकते? तुम्ही सारखे सारखे प्रश्न विचारताना म्हणून रंजना ओरडते तुमची. अरे रंजनाचा काय संबंध आहे आता? अरे डोक्यात तर शिरलं पाहिजे ना हे, कुठून अडकलो कळत नाहीये. हे बघा तुमच्याकडे दोनच उपाय, एक तर झोपा एक बसा. बरोबर, ते तुमचं चालू दे, पटापटा आवरा आणि कळलं, उद्यापर्यंत ट्रेनिंग आहे. मी रंजनाला पत्र लिहितो. मेरी प्यारी रंजना, कैसी हो? उल्फत की हिंदी का लिखा तुम? अरे हो हिंदीत का लिहायला लागलो. हे असं होतं, सकाळपासून सांगतो ना, हिंदी 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 हिंदीत लिहायला लागलो. सॉरी, हे खोडायला पाहिजे. झालं खाडाखोड झाली पुन्हा, आता रंजना ओरडणार खाडाखोड झाली. प्रिय रंजू, ओरडू नकोस, मला तुझी खूप आठवण रंजना ओरडणार तुम्हाला. मामा तिकडे कुठे? इकडे. तिकडे कुठे चाललाय? मनी ऑर्डर करायला. ती निरगुडकर साहेब आहेत ना मनी ऑर्डर वाले, ते नाहीत काय दिवस, ते गेलेत बडोद्याला कॅम्प्युटर ट्रेनिंगला. कसल्या? मरू द्या, मनी ऑर्डर पाठवायची ना. कुठं पाठवायचे? मुंबईला, माझ्या लेकीला. बर, नाव सांगा. जनार्दन. मुलीचं नाव सांगा ना मामा. असं बघ, वंदना. पण त्या अगोदर मासनी एक सांगा की समजा मी तुम्हाला 10 नोटा दिल्या तर माझ्या लेकीला त्याच मिळतील ना. बघ नाही काय आहे, सुटी पैसे दिले ना की पोरीला खर्चाचं भान नाही राहतो. मी असं करतो, मी तुम्हाला 50 नोट देतो आणि 10 नोटा देतो, चालेल? मामा धमाकी व्हायला. तसं नसते ते, आता तुम्ही मला पैसे देणार, मी राक्षीना देणार, राक्षी कुलकर्णीला देणार, तिथनं ट्रेझरीत जाणार, इथनं त्या दुसऱ्या पोस्ट ऑफिसच्या ट्रेझरीत जाणार, तिथला पोस्ट मास्टर काढणार, तो तुमच्या पोरीच्या अकाउंटला टाकणार आणि मग तिला पैसे मिळणार का नाही मामा? काय वाईच, पाणी पितो. प्या प्या, पाणी प्या. वंदना ना. नमस्कार गुळसकर साहेब. अरे नमस्कार नमस्कार. वा वा वा, या काका बाहेर पेटी बघितली, आवडली ना? लय भारी काम केलंय बघा तुम्ही. ज
जनसेवा हीच ईश्वर सेवा या शिकवणुकीतून मी सगळं काम करत असतो प्रकाश काका, तुम्हाला माहिती आहे. आणि शेवटी आपल्या नळगल्लीच्या परिसराचा प्रश्न आहे म्हणून मनापासून केलं एवढंच आहे. बरं काय विशेष? अहो म्हणून तर साहेबांना निवेदन द्यायला आलोय आम्ही. चला चला देऊया. दोघ जण आले नाही, बाहेर आहेत तीन चार जण अजून. नाही नाही, गर्दी पाहिजे, गर्दीमुळे प्रभाव पडत असतो साहेबांवर, लक्षात ठेवा. आणि पोस्ट पेटीच्या उद्घाटनाला तुम्ही मला बोलवताय, लक्षात ठेवा. तुम्हाला सुचलेली गोष्ट आहे. हा, मी तुम्हाला काही सुचवलेलं नाही, सांगितलेलं नाही, ध्यानात राहील ना? नाही तर तोंडावर पाडताल साहेबांसमोर. हा, तेवढं लक्षात ठेवा. हा काका, हे घ्या. साहेब, आपल्या कार्यबाहुल्यात मी व्यस्तता तर आणत नाही आहे ना? कार्यबाहुल्य? बापरे. या 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 ना, या नाही, काही मंडळी आली आहेत तुम्हाला भेटायला. या या ना, या या लोके, या प्रकाश काका, या या. बसा बसा लोके साहेब. ही मंडळी नळगल्ली पारगावहून आलेली आहे. अरे वा, म्हणजे तुमच्याच परिसरातली. म्हणूनच मी त्यांना घेऊन आलो स्वतःहून. प्रत्यक्ष काहीतरी निवेदन द्यायचं आहे म्हणलं मी साहेबांकडे घेऊन जातो. मी बघतो आधी ते व्यस्त आहेत का म्हणून मी चेक केला आधी. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. कसलं निवेदन आहे तुमचं? अहो, पेटी आली ना गावात, म्हणलं आता उद्घाटन झालं पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो. कसं आहे ना की आम्ही आमचं कर्तव्य बजावतो बस, बाकी तुम्ही बोलाल तसं. आम्ही काय बोलणार आता, आमचं म्हणणं एवढंच आहे की कामाचं कौतुक झालं पाहिजे. काय काका? होय होय, म्हणून एक निवेदन घेऊन आलोय. अरे वा वा वा, कसलं निवेदन? काय ना साहेब, एक गुळसकर साहेब आमच्या विभागातले, जर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ना पेटीचं तर आम्हाला खूप बरं वाटेल. अच्छा, गुळसकरांच्या हस्ते का? काय माझ्या उद्घाटन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कशाचं? टपाल पेटीच? अरे बापरे, नको नको, मी छोटासा माणूस आहे, माझ्यावर कशाला ही जबाबदारी. या लहान माणसाने कंप्लेंट टाकायची आयडिया दिली म्हणून हे झालं. कसली काय काय आयडिया? लोके तुम्ही उगाचाच विषय काढत बसू नका. आपल्या जुन्या तिकडच्या गप्पांचे विषय इकडे ऑफिसमध्ये नाही काढायचे. ऑफिसात अव्याहतपणे काम चालू असतं. नाही नाही, त्यांचं ते तक्रारीचं जे म्हणणं आहे ते काय झालं साहेब, म्हणजे आता पहा, आपली टपाल पेटी अशी उभी असलेली आणि भडक लाल रंगाची आहे. तर आम्ही चर्चा करत असताना आता एक सजग नागरिक म्हणून मलाही काही सुचवावं असं वाटतं, तर अशा वेळी मी त्यांना असं सुचवलं, म्हणलं तक्रार देण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसपर्यंत यायला लागतं की नाही, म्हणजे मग ती पेटी आपली लाल रंगाची आहे, त्यालाच आपण समजा एखादा पिवळ्या रंगाचा किंवा एखाद्या दुसऱ्या भडक रंगाचा एक कप्पा केला आणि त्यावर तक्रार पेटी असं लिहिलं, तर मग टपाल आणि तक्रार एकाच पेटीत पाडण्याची आयडिया मी त्यांना सुचवली. त्यामुळे ते तेव्हापासून प्रभावित झाले. पण लोके काढून टाकत जावं, त्या माझ्या आयडिया काय, आळवावरचं पाणी नुसतं. आमचे साहेब वेगळे. वा सुंदर 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 आयडिया आहे. वा साहेब, या पेटीच्या उद्घाटनाला आम्हाला गुळसकर साहेबच हवेत, तुम्हाला काय वाटतं? लोके गुळसकर? म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, गुळसकरांसारखा माणूस आमच्या पोस्टात काम करतोय हे आमचं अहोभाग्यच आहे, नाही का? साहेब, तुम्ही आदेश दिला तर आणि तरच हा कार्यक्रम मी स्वीकारणार. तुम्हाला तर माहिती आहे मी किती कर्तव्य कठोर आहे. तुम्ही जर म्हणालात प्रजासत्ताक दिनी तुम्ही इकडे येऊन गुळसकर हे काम करा, तर मी ते करेन. शेवटी गुळसकरांचीच मेहनत आहे. नाही नाही, पण साहेबांचं पुढाकार जास्त आहे. बरोबर, चला चला, द्या निवेदन, द्या पटकन. चला निघूया आपण साहेब, एवढं फक्त नोंद करून घ्या. चला चला, या साहेब. या काय घेवा रे, बरं आहे का? जवानो, कल हमने शारीरिक तंदुरुस्ती पर ध्यान दिया था, लेकिन आज हम मन की तंदुरुस्ती पर ध्यान देंगे. मन को तंदुरुस्त कैसे करना है? मन को तंदुरुस्त करने के लिए ध्यान लगाना बहुत जरूरी है. जब आप ध्यान लगाते हो तो आप अपने गुस्से पर काबू पाते हैं, इसलिए ध्यान लगाना बहुत जरूरी है. तो सबसे पहले हम आंखें बंद करेंगे, मन को धीरे धीरे खाली करके अपने सांसों पर ध्यान देंगे. साहेब, ओ अपना सासों पे ध्यान, म्हणजे रंजना की आई पे? सासो म्हणजे श्वास, श्वास. अच्छा, श्वास. हा, श्वास, श्वास मालूम आहे. हमका थोडा हिंदी का थोडा. हा हा, श्वास. आंखें बंद करके और ध्यान लगाइए,
सासे लीजिए। ताट बसा ताट। ये? ये सर। सॉरी सर। क्या चल रहा है? नहीं वो ताट नहीं बैठा था इसमें। मैं हूं ना, मैं बताऊंगा। मजाक चल रहा है यार। आगे बंद। ध्यान लगाना। अब क्या हुआ? नहीं वो तुम ध्यान बोले ना तो हमका रंजना का आठवें। रंजन हमका हमेशा बोलता है ऐसा कि तुम तो ध्यान ही है तुम ही वही ध्यान। चलो आगे बंद करो और सांस लो। मना फिर पारगाव क्या चल रहा है? अरे हमका की इनका की एक ऐसा क्या किसी ने कुछ नहीं किया? गुदगुदी किया? चुप, तुम्हें ध्यान लगाना नहीं आता ये बताओ। नहीं नहीं हम हमका सर ऐसा हमका ये नहीं कहो। हमका आता है सर, हम प्रयत्न करता है सर। हमके बाबू बोले थे सर, प्रयत्न थे वाड़ू के कंड रगड़ते हैं तो हाथ तेलकट होएंगे ऐसे। नहीं वो बोले थे हमके वड़ील बाब। हम आ रहा है तुझे हो आ रहा है। ठीक है तो आंखें बंद करो, एक हाथ से अपना नथुना बंद करो और सांस लेके दिखाओ। नथुना मन बेबी नहीं नागपुरी। अच्छा हाँ ना नागपुरी। हम गांव का महाराष्ट्र में वो नागपुरी उसको बोलते हैं ना। नागपुरी बोलते हैं। नागपुरी ठीक है तो अपने एक हाथ से नागपुरी बंद करो। हाँ। सांस लो। अब ये उंगली से इसे बंद करो और इसे सांस छोड़ दो। हाँ। करके दिखा। अभी हम ये नागपुरी का हमका बंद कर इधर। क्या है? अचानक निकल गया वो। हमका लंच टाइम में हमका पोस्ट में बैठते हैं तो ऐसा करके हंसाते टाइम पास के बाहर गाओ। ए बंटे बंटे हाड़ू 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 दम 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 दम। हाँ जग्गू शेठ आवडले का इच्छर? आवडली मुझी पाठच केली जवळ जवळ। ती घायल मध्ये नाही का ती असं उभं राहते? जाय बाय शिरखान जा कुठल्या तरी नाट्य कंपनीत भरती हो। चांगले ऍक्टिंग करतो ती काळशील दुसरा गाव दुसरा गाव। हाय हाय कसे आहात? हाय एकदम फिट आहे एकदम तंदुरुस्त आहे। हात दुखतोय का तुमचा? हात आता व्यायाम करतो ना हल्ली घरी त्याच्यामुळे मांस दुखायला लागले। अरे वा मांस दुखतोय म्हणजे बॉडी होते हा छान होणारच की सनी देओलचे पिक्चर बघतो त्यामुळे होणारच का नाही बॉडी। कुठले पिक्चर बघितलेत? दयालन घामिनी। घायलन दामिनी को आपल्या दिलो दिमाग में कायम रखना। अरे वा आवडले? हा मला घायल मजी लईच आवडला। मला दोन्ही आवडतात। सेम पिंच आपण सेम बोललो एकमेकांसारखं। काय वादणार आहे ना? वादणार आहे। सनीचे पिक्चर कमाल कमाल। हो म्हणजे दामिनी मध्ये सनीचे डोळे बघितलेत? बापरे किती बोलता। अरे मग आग है डोळे में, आग है डोळे में आग। म्हणूनच तर अमरीशपुरी घाबरतो ना त्याला। हो मग तारखेवर तारीख तारखेवर तारीख तारखेवर तारीख। माझा सनी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा। असणार आहे पाणीच वेगळं आहे ना। हो मुंबईतलं पाणी म्हणजे वेगळं। हो ते हिरो लोकांची लई लफडी असतात म्हणे मी असं ऐकलंय। ते हिरोईन बरोबर लई लफडी असतात त्यांची वेगवेगळ्या। खरंच? हा नाही आपल्याला माहिती आहे ना सनी कसा आहे? आपल्याला माहितीये लपून छापून काय करायचंय? थेट थेट प्रेम करायचंय सांगून काढणार। कसं आहे हिम्मत नाही ना? वडील स्ट्रिक्ट आहेत जरा। खर तर मला पण असंच वाटत। माझा सनी नाहीये असा म्हणजे खूप मुली असतील त्याच्या मागे पण तो कोणाला भाव देत नाही। अरे वांदात नाही घायल मध्ये नाही मीनाक्षी बरोबर कसा जरा जपून वागलाय जपून बोलतोय माझ्यासारखा। हो ते समस्त बघूनच। पैसे किती झाले माझे? 130। त्या दिवशी ते 110 म्हणला होता रे। लेट फी आणतो। आणखी काय काय माहितीये सनी बद्दल? आई बॉडी बॉडी बोलवंत रायचा कुत्रा। मी तसाच आहे सेम। ओ
ओ जग्गू दादा लिखो लिखो तीन टक्कर लिखो जपे मला कशाला सांगतो रे ना अनबी का लिहू टपरीवर मी काम करतो का तू दादा तुमच्या हाताने लिहिलेलं चांगलं असतं ना दादा परत तुम्हीच म्हणता की एवढे चाकोटे घेतले आम्ही म्हणून ते निरगुडकर साहेब बघा लगेच लिहून देतात मला आता कसं रे बरोबर नाव घेतलं त्यांचं ते त्यांना चिडवलं जरा मजा येते दादा त्यांना चिडवलं ना केलं की चिडतात ते गंमतच बारक्या तुझी अरे बोडाच बाई बसा 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 काय दिवे लावले आमच्या गाबड्याने आता तसं दिवे काही नाही लावलेले ही ग्रीटिंग्स देण्यासाठी आली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतल्या मुलांनी सैनिकांसाठी बनवली आहे सैनिकांना पाठवायची सीमेवरच्या जवानांना अरे वा फार चांगला उपक्रम आहे केळकर बाई ए जाग्या बघा 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 काय सुंदर काढलेत ग्रीटिंग पोरांनी वा 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 बघा बघा एकदम मस्त उपक्रम आहे बोडस भया हो कसं आहे स्वातंत्र्याचा 50वा वर्ष आहे त्यामुळे हा आपल्या देशासाठी दुग्ध शर्करा योगच आहे आपण इथे आनंदाने राहू शकतो झोपू शकतोय हे सर्व कोणामुळे ह्या सैनिकांमुळेच ना आपल्यासाठी ते बिचारे हिमालयाच्या थंडीमध्ये राजस्थानच्या वाळवंटामध्ये खंबीरपणे उभे आहेत रात्रंदिवस त्यांच्या या उपकाराची परतफेड आपण नाही करू शकणार पण याच माध्यमातून आपण त्यांचे आभार तर मानू शकतो हाच हेतू लक्षात ठेवून आमच्या विद्यार्थ्यांनी हे बनवलंय वा कविता पण कसली भारी केली बघा धन्य आपली भारत माता जिचे तुम्ही सुपुत्र महान या देशाची शान तुम्ही आणि तुम्ही तिरंग्याचे जान हे चित्र पण काय सुंदर आहे बघ जगू यांच्याच मुलाने काढले नागेश गुळसकर आमच्या प्रिन्सिपल मॅडमला पण खूप आवडले ते बापरे गुळसकर उगाच तक्रारी करत असता सतत मुलाच्या केवढे गुण असतात मुलांमध्ये आपल्याला बघावे लागतात ते काय सुंदर चित्र काढलंय चांगलं काढलंय फारच स्तुत्य उपक्रम आहे मॅडम थँक्यू यासाठी कितीचे स्टॅम्प लागतील स्टॅम्पची काही काळजी करू नका ते आम्ही सगळे मिळून स्टॅम्पचं कॉन्ट्रीब्युशन देतो का हो तेवढंच एका सत्कार्याला आपला हातभार होय चालतंय चालतंय जगा बघ किती स्टॅम्प लागतात काय लागतात हे पैसे जर कोई भी फाइल ओपन करने के दो तरीके होते हैं ये माउस के ये साइड पे आप दो बार क्लिक कीजिए ऐसे या फिर इस तरफ एक बार आप दबाते हैं तो ये सामने ओपन हो जाता है उसे आप क्लिक करेंगे तो ये आपका मनी ऑर्डर का फॉर्म ओपन हो जाएगा उसके बाद आपको डिटेल्स भरने हैं भेजने वाले का नाम प्राप्त करने वाले का नाम अब उसका एड्रेस डाल दिया अमाउंट डाल दिया और ये एंटर दबा के आप इसे अगर भेज देंगे फोल्डर में तो ये गया आपका मनी ऑर्डर यस शाबाश सर हमका तनिक ये बताइए वो काला काला का है ये अरे इसे फ्लॉपी कहते हैं इसमें कोई भी इंफॉर्मेशन आप सेव कर सकते हैं या फिर एक कंप्यूटर से दूसरे कंप्यूटर में इंफॉर्मेशन अगर ट्रांसफर करनी है तो इसके मदद से हो जाता है अब हम देखते हैं कि आप लोगों ने कितना याद किया है ये सब कुछ ठीक है तो यहां कौन बैठेगा सबसे पहले पारगा बैठो नहीं सर तुम खड़े है हम बैठेंगे संस्कार में नहीं बैठा अरे गधे तेरे पैर दर्द कर रहे इसलिए नहीं बैठने के लिए कह रहा हूं मैं सीखना है ना तो बैठो इसमें छान वाटत सर हो गया हाँ सर वो पहिलंदा बैठे इसलिए नहीं ठीक है नमस्कार पारगो इसे क्या कहते हैं सर ये है पीसीयू सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कंप्यूटर की माँ कल सिखाया था हाँ आणि ये मावशी सर मैं बोला था ना ये मावशी बराबर ये है सॉरी सर राक्षे इसे क्या कहते हैं ये माउस पारगो क्या कहते हैं राक्षे सर अरे इसे क्या कहते हैं हाँ ये है माउस सर माउस हाँ सर एक प्रश्न है हाँ सर यहाँ जो ABCD है वो ऐसा लाइन में ऐसा नहीं है
ऐसा उल्टा सीधा है तो इसका क्या है कारण ऐसा वो क्या क्या है? टाइपराइटर देखा है? है टाइपराइटर है हमका पोस्ट में है ऐसा कुड़कुड़ ऐसा कुपचे में है हम वापरते नहीं हो वो कभी इस्तेमाल किया तुमने नहीं उसमें भी उल्टा सुल्टा है ना तो इसमें भी वैसे ही रहता है और इधर भी ऐसे ही रहेगा अब ज्यादा सवाल मत पूछो सॉरी सॉरी अभी हम लोग एक नाटक करेंगे अरे बाबा मुझे अभी हो गया ट्रेनिंग हो गया सर सर हम हिमागौरी 7 बुट के करेंगे कि अली बाबा 40 चोर का ऐसा वो करेंगे क्योंकि हिमागौरी का 7वां बुट का मैंने किया था एक बार तो अच्छा रहेगा हम पोस्ट का नाटक करेंगे अच्छा अच्छा हाँ रक्षा आएगा कस्टमर बन के और तुम उनका मनी ऑर्डर भेजोगे समझे अच्छा अच्छा पोस्ट का हमका खोटा खोटा नाटक नीट काम करा पोस्टाची इज्जत तुमच्या हातात आहे आज हाँ तुम्ही पोस्टाचे कर्मचारी आहात मी कस्टमर म्हणून येणार आहे मला वाटलं ऑल द बेस्ट सर एक प्रश्न विचारने का था ये सकाळ का वक्त है का दुपार का वक्त है क्या फरक पडता है नहीं सर सकाळ का होगा तो कैसा मी सकाळी आपला एनर्जी है तर कैसा हम बस सकता है और दोपहर का होगा तो जवने के बाद कैसा सुस्ती आता है वामा को खुशी का थोड़ा ऐसा होता है और सुबह का वक्त है अच्छा सकाल का टाइम हाँ तो रक्षे सकाल की वेला है सर और एक प्रश्न पूछने का था ये शनिवार है रविवार है कारण रविवार बंद रहते हैं तो क्या हो नाटक ही नहीं होगा ना रक्षे आओ लेट मत करो आओ आओ अरे रक्षे कसं काय मस्त मजे घरी कसे आहेत सगळे खूप छान सगळे त्याचे गुडघे कसे झालेत बरे झाले गुडघे दुखत होते ते लावले का तेल हो आता कंप्लीट बरे झाले तुझी ती पुतळी होती ती बाळण झाली का झाली म्हणजे मुलगा झाला क्या गप्पे लड़ा रहे हो काम की बातें करो काम कर रहे हो वो करो सर ऐसा नहीं है हमका पारगाव जो गांव है वो गांव ऐसा मुड़भर है तो हमका एक मिनट का ओळख है तो हमका एकदम कौटुंबिक वातावरण रहता है हम ये तुम्हारा पारगाव पोस्ट ऑफिस है नहीं 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 नहीं, नहीं। ये कंप्यूटर ट्रेनिंग क्लास है अच्छा ट्रेनिंग की बात करो फालतू बातें मत करो हमका ओळख का नहीं है हाँ रक्षे अपन ओळखत नहीं हो इथे काय करता है बाहर का ओळखत नहीं तो कर नहीं हमका क्या ऐसा नाटक वैसा है तो वैसा आता हुआ एक मिनट ओळखत नाही मी तुम्हाला अराक्षे या बोला मनी ऑर्डर करायची आहे फॉर्म द्या राक्षे मराठी नाही बोलून चालणार हिंदी ना यांना कळणार नाही मी काय एवढे दिवस बोलतो हिंदी मग हा तर सर शिका ना जरा सिनियर्स कडून जा या एंटर ए जा मार मार जा रे हो मनी ऑर्डर कर रे हो फॉर्म मांगो और भेज दो नाटक है इसलिए नहीं कुछ नहीं नाटक बोलो हाँ बोलो हम हाँ लक्ष्य नहीं है हमका बोलो मनी ऑर्डर करनी है फॉर्म दो नहीं नहीं फॉर्म नहीं एक कंप्यूटर लेके जाओ कंप्यूटर लेके मैं क्या करूँ नहीं नहीं वो ऐसा कंप्यूटर सब करेगा वो हम कुछ नहीं करेंगे लेकिन तुमको कैसे पता चलेगा कि मुझे किसको पैसे भेजने हैं तुम मनी ऑर्डर कितना है वो बोलेंगे तो कंप्यूटर सुनेंगे और उसके बाद हम ऐसा पिंटू करेंगे अरे पिंटू नहीं एंटर है वो वो एंटर करेगा फिर वो जाके कंप्यूटर कर देगा वो मनी ऑर्डर का अरे जाहिल आदमी थैंक यू सर अरे फॉर्म नहीं भरेगा तो तुम्हें कैसे पता चलेगा कि मनी ऑर्डर भेजनी का है कितने रुपए की है किसको देनी है फॉर्म तो भरना ही पड़ेगा सर फॉर्म भरने का ही पड़ेगा अरे तो कंप्यूटर का क्या फायदा नहीं है सर अभी भी हम वही करते हैं ना काय राक्षे आता पण आम्ही हेच करतो मग फायदा काय ना ये आई ये पिंटू और ये मावशी का फायदा ही नहीं है ना अभी 8 दिवसाचं काम हम छोड़ के इधर आए कुलकर्णी सर बोलेंगे तुमका काम करो 8 दिन खड्डे काशी करते हैं हमको उतर बाबी अरे वही करने का तो फिर मजा ही नहीं ना कंप्यूटर लर्निंग में आउट आउट फ्रॉम माय क्लास आउट पोस्टाची गोष्ट काय झालं निरगुडकर का असे बसलात राक्षे राक्षे असा नाही बसणार तर कसा बसणार मी मला सांगा काय ते वर जे काही शिकवत आहेत ते मला बिलकुल कळत नाही सगळं डोक्यावरून जात आहे तुम्हाला तरी कळतंय का मला सांगा म्हणजे समजेल हळूहळू हळूहळू समजेल कधी समजेल तोपर्यंत रिटायरमेंट येईल तुमची समजणार सर काय म्हणालेत लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अरे हो बरोबर आहे पण तसं व्हायला नको का मला सांगा उद्या कम्प्युटर येत नाही म्हणून नोकरी जर गेली ना वाट लागेल रंजना किती ओरडेल तुम्हाला माहिती रंजना ओरडेल हो निराश होऊ नका समजेल हवं मी निराश नाहीये मी पॉझिटिव्हच आहे हो पण काय होतं ना ते हे आहेत ना सिन्हा सर आहेत ना ते सगळ्यांसमोर मला ओरडतात हो काय मी करू मला एकट्याला बोलतात ते हो मुलं मला काय वाटतं माहिती का निरगुडकर की
त्यांचा एकंदरीत स्वभाव पाहता तत्वतः तुम्ही ते शिकावं म्हणून ते तुम्हाला ओरडत असतात. तुम्ही हे सकारात्मकतेने का नाही घेत? अरे मी घेतोय तर तेच तर सांगतोय. मी घेतोय संपूर्ण पॉझिटिव्हली घेतोय. पण ते मला सर सगळ्यांसमोर बोलतात मग सगळे हसतात ना, मला एकदम खचल्यासारखं होतो. माझी आई मला नेहमी म्हणायची, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत. अरे पण मला नकोच ना देवपण. मी कुठे मागितलंय मला देवपण द्या म्हणून? मला निर्गुरकडपण जर मिळालं ना तरी खूप झालं. नाही रे, हे चुकीचं मागले. हे आपल्याला ना असं अडकल्यासारखं वाटतंय, जेलमध्ये अडकल्यासारखं वाटतंय. तर शिकवतात ते कळत नाही आहे. कुलकर्णी साहेबांनी बरोबर नाही केलं. खरं तर ही जागा आहे ना आपल्या दोघांची नाहीच आहे. इथे कुलकर्णी सर आणि गुळसकर हवे होते. माझ्या भोळ्या स्वभावाचा नेहमी फायदा घेतात ते. त्यांची नाही होणार बदली. माझा शाप आहे त्यांना. ते आपल्या पोस्ट ऑफिस मध्येच रिटायर्ड होणार. बघा देव भागतो आहे. पारगाव ये बैठने की जगह है? बेवकूफ, किस लिए आए हो यहाँ पर? किस लिए आए हो? ट्रेनिंग के लिए आए हो ना? यहाँ चल रही है तुम्हारी ट्रेनिंग? कंप्यूटर का कुछ आता नहीं है, पोस्ट ऑफिस के बारे में पता नहीं है? अरे पोस्ट ऑफिस में बोझ हो तुम. पोस्ट ऑफिस क्या, तुम तो धरती पर बोझ हो. मुझे समझ में नहीं आता तुम पैदा ही क्यों हुए थे. और हाँ, तुम्हारा कुछ नहीं हो सकता. पैदा क्यों के हो गए? हो गए ऐसे बोलते ये बोलते हैं आई बाबा को बोलते हैं हमके. हम बोलने गए थे आई बाबा को हमका ये करो. हाँ मंडे, कंप्यूटर ट्रेनिंग मध्ये निरगुडकर लय हैरान झाले आहे. पण इथं गुळसकर पोस्टाच्या पेटीचं उद्घाटन करायला निघाले. कुलकर्णी त्यांचा ही प्लॅन यशस्वी होऊ देतील का? राक्षी आणि निरगुडकर यांचं कम्प्युटरचं ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण होईल का? आमचे भाऊजी ताईला घेऊन चाकरी चाललेत. पण ते जातील का? असे एक ना अनेक लय प्रश्न मनात आहे. निश्चित काय कळत नाही. बघूया पुढच्या गुरुवारी काय काय होतंय. बघायला विसरू नका, पोस्ट ऑफिस उघडाय. तुम्हाला पोस्टाची ही गोष्ट माहिती आहे? काश्मीर मधील श्रीनगर येथे दल लेक मध्ये भारतीय पोस्ट खात्यानं चक्क एक तरंगतो पोस्ट ऑफिस तयार केलेलं आहे. नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत एका मोठ्या हाऊस बोट मध्ये असलेलं हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एकमेव तरंगतो पोस्ट ऑफिस आहे.